पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यानं जागतिक परराष्ट्र नीतीला नवी कलाटणी नी मिळते दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात निर्माण झालेल्या भिंती या हल्ल्यानंतर मोडीत निघताना दिसत आयसीस या दहशतवादी संघटनेच्या खात्म्यासाठी रशिया आणि फ्रान्सनं एकत्रित कारवाई करण्याचा निर्णय घेतला या दोन्ही देशांनी मंगळवारी आयसिसच्या सिरिया आणि इराकमधल्या तळांवर जोरदार बॉम्ब वर्षाव केला रशियानं गेल्या दोन महिन्यांपासून आयसिस विरोधात हल्ले सुरू केले आहेत त्यानंतर इजिप्तमध्ये एका रशियन नागरी विमान आयसिसच्या दहशतवाद्यांनी पाडलं त्या दोनशे प्रवासी मृत्यूमुखी पडले त्या पाठोपाठ फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयसिसनं हा हल्ला केला त्यात एकशे तीसहून अधिक जण ठार झाले त्यामुळे दोन्ही देशांनी आयसिसचं अस्तित्व संपवण्याचा विडा उचलला त्याअंतर्गत यापुढे हल्ले करताना दोन्ही देशांच्या वायुसेना समन्वय ठेवतील असा करार करण्यात आला आहे पॅरिस हा हाहाकार माजवणाऱ्या आयसिस विरोधात फ्रान्सनंही दंड थोपटल हो निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या आयसिसला धडा शिकवण्यास फ्रान्सनं सुरुवात केली आहे पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या चोवीस तासात दुसऱ्यांदा फ्रान्सनं आयसिसच्या ठिकाणांना टार्ग फ्रान्स हे बारा फायटर जेट्स सातत्यानं सिरियात आयसिसच्या ठिकाणांवर हल्ला करतात फ्रान्सला यात अतिरेकी अमेरिकेचीही मदत मिळत अमेरिकेच्या जॉर्डन आणि युएई एअरबेस्टच्या यासाठी उपयोग होतोय फ्रान्सच्या या हल्ल्यात आयसिसचे कमांड पोस्ट ट्रेनिंग कॅम्प्स भरती केंद्र आणि हत्यार डेपो उद्ध्वस्त झाला आहे आणि आयसीसला धडा शिकवण्याचं रशियानं ठरवलं आहे सिरियात आयसिसचा खात्मा करण्याचे रशियाचे इरादे आहेत सिरियात रशियानं टीयू वन सिक्स्टी ब्लॅक जॅक आणि टीयू नाईन्टी फाईव्ह बीअर हे बॉम्ब फेकी विमान तैनात आयसिसच्या ठिकाणांवर या विमानांमध्ये हल्ले सुरू आहेत रशियानं पहिल्यांदाच आपल्या कमांड सेंटरचा व्हिडिओ जारी केला या सगळ्या हल्ल्यांवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची करडी नजर आहे रशियाचं विमान बॉम्बनं उडवणारे आयसिसचे दहशतवादी कुठेही लपले असतील तर त्यांना शोधून कठोर शिक्षा देणार असल्याचं पुण्यात तिन यांनी म्हटलंय विमानावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यांसाठी रशियानं पाच कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजे तीनशे तीस कोटी रुपये बक्षीस जाहीर एकतीस ऑक्टोबरला रशियाचं प्रवासी विमान दहशतवाद्यांनी इजिप्तच्या सिनाई भागात बॉम्बच्या सहाय्यानं उडवलं होतं इजिप्तवरून रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग इथं येणाऱ्या या विमानातील सर्व दोनशे चोवीस प्रवासी ठार झाल्या विमानाच्या बॉम्ब आणि दारुगोळ्यांच अंश सापडल जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे